आमच्या पालिकेकडे अधिकारी वर्गाची जंबो टीम असतानाही कोरोना विरुद्धच्या प्रभावी उपाययोजना दिसत नाहीत। एक पालिका आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त यांच्या दिमतीला पाच सहायक आयुक्त। आमच्या पालिकेला अशी अधिकाऱ्यांची नवरत्न लाभली आहेत। आता असं असेल तर पालिकेचा कारभार सुरळीत चालायला हवा, मात्र या अधिकाऱ्यांच्या कार्याचा प्रभावच कुठे दिसून येत नाही। पालिकेकडे अधिकारी वर्गाची जंबो टीम असताना कोरोनाबाबतच्या उपाययोजनात सावळा गोंधळ का दिसतो असा सवाल आहे। ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट ही आघाडी अजूनही परिणामकारकरित्या साधली गेलेली नाही आहे। लसीकरणासाठी नियोजनाचा बोजमारा उडाला आहे। आरोग्यसेवेत विस्कळीतपणा दिसतो। परिसर निर्जंतुकीकरण हा विषयच आता बाजूला सारला गेला आहे। कोरोनाची परिस्थिती असताना आज नागरी सुविधांची कामं फारशी नाही आहेत, मग झोनमधील अधिकारी कर्मचारी करतात काय? इथल्या इंजिनियर्सचा उपयोग कुठे करून घेतला जातोय? बांधकाम विभागासारखे अनेक विभाग आज तसे खुशाल आहेत, मग ही सगळी टीम कोरोना कामी का लावली जात नाहीये? ही मंडळी खरंच या कार्यात असतील तर मग त्यांच्या कामाचा परिणाम कुठे का दिसून येत नाहीये हा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला पालिकेकडील माहितीगार मंडळी बाजूला राहिली आहेत आणि सूत्र शहराची फारशी माहिती नसणाऱ्या अधिकाऱ्यांकडे गेली आहेत। कोणताही समन्वय अंमलबजावणीत नाही, यामुळं सगळं काही कागदावर, प्रत्यक्षात पालिका म्हणून प्रभावी व्यवस्थाच नाही असं दुर्दैवी चित्र इथं पाहायला मिळत आहे। MIMचे गटनेते रियाज खरादी यांनी याबद्दल संताप व्यक्त केलाय। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे जम्बो अधिकारीची टीम आहेत आमच्या आयुक्ताकडे, ते जम्बो टीम सर्व अपयशी आलेले आहे। कोरोनावर मात करण्यावर काही यांच्याकडे उपाययोजना नाही आणि आमचे आयुक्त हे जिल्हेइलाही सारखे झालेले आहेत। हे जिल्हेइलाही आणि यांच्याकडे नवरत्न म्हणजे पाच सहाय्यक आयुक्त, दोन उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त आणि एक नगर अभियंता, असं यांच्याकडे नऊ लोकांची जम्बो अधिकारी टीम असून सुद्धा यांनी उपाययोजना केलेली नाही कोरोनावर मात करण्यासाठी। तरी आम्ही आयुक्तांना असं विनंती करतो की साहेब, आपण या अधिकाऱ्यांना कामावर लावा आणि हे जे अधिकारी महापालिकेत बसून आहे त्यांना आपण ग्राउंड फील्डवर उतरवायला भाग पाडा आणि कोरोनावर मात करा, अशी आमची अपेक्षा आहे।